कोल्हापुरात पुन्हा एकदा दूध दराचं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना सध्या परवडणारा नाही. उत्पादन खर्च एवढाही दर दूध संघाकडून मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमधून दूध दरवाढीची मागणी होते. कोल्हापुरातील बहुतांश दूध गोकुळ दूध संघाला जातं, त्यामुळे गोकुळ दूध संघानं दूध दरवाढ करावी अशी मागणी शेतकरी करतायत. आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांची ही भूमिका लावून धरली आहे. आणि घराकडे सगळं भागून आले, पैसे नाही पैसे असंच होतंय. आणि जरा दुधाचा दर वाढवा, शक्यतो जास्तीत जास्त वाढवायचा. 20-25 रुपये वाढवला तर त्यातल्या त्यात घरातला पोच त्याल चटणी भागेल, मेकअप होईल, बऱ्यापैकी शेवेल. आता आमची भूमिका एकच आहे की कारभारात स्वच्छता आणा. दूध जसं निर्मळ आहे, स्वच्छ आहे, तसा कारभार देखील तुमचा व्यवस्थित करा आणि जास्तीचा दर शेतकऱ्याला द्या. यासाठी जे काय करावं लागेल ते शेतकऱ्याच्या बाजूने करण्याची भूमिका आमची निश्चितपणे. गोळीचा भुस्याचा दर 11-1200 रुपये आता सध्या आहे आणि त्यातनं तुमचा दूध आम्ही काढून देतोय. त्याच्यातनं दुधाचा दर आणि ह्याचा पाण्याच्या बाटलीचा दर ह्याच्यात बराचसा फरक आहे. तरी ह्या धंद्यात काय परवडण्यासाठी कमीत कमी आम्हाला 20-25 रुपये दर वाढून मिळावा.